जळगाव शहर मनपाच्या कोविड केअर सेंटर मध्ये काही कोरोना बाधित रुग्ण बेफिकरीने वागत असल्याचे चित्र दिसून आले. मनपाचे कोविड केअर सेंटर पुन्हा चर्चेचा विषय बनले आहे, कारण कोरोना बाधित रुग्णाने मद्यप्राशन करून दारूची बाटली सोबत बाळगल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी कोरोना बाधित रुग्ण बाहेर जाऊन दारू घेऊन आला असल्याचे प्रकार समोर आल्याने महापौरांनी त्याला चांगलेच खळसावले. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बुधवारी नाशिक परिक्षेत्राचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते जळगाव जिल्हा पोलीस दलातील अनुकंपातील पात्र 35 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, शल्य चिकित्सक नागोजी चव्हाण यांची उपस्थिती होती. जळगाव शहरातील रिक्षा चालकांसाठी एक महत्वाची बातमी. रिक्षा चालकांनी यापुढे मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोई यांनी दिल्या सूचना. ज्या ऑटो रिक्षा चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतुकीसाठी परवाना घेतला आहे, त्यात सर्व ऑटो रिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे घेणे आता होणार बंधनकारक. भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झवर यांचा मुलगा सूरज झवर यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. BHR पतसंस्थेतील कोट्यवधीचा घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झवर यांचा मुलगा सूरज झवर याला 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोरोना अपडेट्स. जळगाव जिल्ह्यात आज 983 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 222 रुग्ण आढळले आहे. या आकडेवारीने बुधवारी चिंता वाढवली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.